68 बर्थडे वाटत नाहीये, काय करायचं? आताच्या इतक्या मोठ्या हार्टच्या सर्जरी नंतर आज ती आनंदाने हसत नाचत उभी आहे. वेलकम टू पी आर की दुनिया फ्रेंड्स. कसे आहात सगळे? मजेत ना? मी प्रणाली आणि राहुल आम्ही दोघही तुमचं आमच्या छोट्याशा दुनियेमध्ये मनापासून स्वागत करतो. आज माझ्या काकीचा म्हणजे सुषमा काकीचा 60वा वाढदिवस आहे आणि त्यामुळे बर्थडे पार्टी ठेवली आहे मुलुंड बासुरीमध्ये आणि धमाल असणारे पूर्ण आणि सगळेजण आलेले आहेत. आता अशा पार्टीच्या निमित्ताने आपण सगळेजण भेटतो ना, खूप छान वाटतं. काकी बर्थडे गर्ल रेडी आहे? मस्त दिसते ना बर्थडे गर्ल? वाटतंय का 60वा बर्थडे आहे म्हणून? आणि हॉलचं डेकोरेशन पण काय छान केलंय ना, मस्त आहे हॉल आणि इथलं जेवण सुद्धा छान असतं अगदी. हाय, आम्ही सगळे वाट बघतोय ना काकी येणार आहे खाल्लं. बर्थडे पार्टी साठी सर्वजण सज्ज आहेत. सगळ्यांचं स्माइलिंग फेस किती छान दिसत आहेत. आता होते काकीची एंट्री. सगळेजण उत्साहात रेडी आहेत. काय करायचं? करणारे वारे आणि आज तुझ्यासाठी जमले आहेत सारे. तर आजच्या प्रोग्रामची आपण सुरुवात करूया. शिवताईची आणि तेजलची तयारी सुरू आहे आता ओवाळ्याची. दिवे लावणं सुरू आहे. हाय तेजू. हाय शिवताई. सिक्स आहे असा आणि हा 0 आहे असं 60 केलंय. आता फुलांसाठी खास सजावट केलेली आहे फुलांची. फुलांच्या पाकळ्याने फुलं वापरली. सर्वदामुदम प्रार्थयामहे भवशतायुषी ईश्वर सदा त्वां च रक्षतु पुण्यकर्मणा कीर्तिमज्जय जीवनं तव भवतु सार्थकम्. एक मम्मीच्या मस्त आहे ना केक. आणि काकीचं बर्थडेचं फोटो सेशन बघा हा, भारी वाटतंय ना एकदम. आणि व्हायलेट थीम आहे बरं का, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी व्हायलेट आहेत. केक कटिंग साठी जवळ यावे. तेजलच्या सासरकडची मंडळी अगदी खास केरलावरनं आलेली आहेत बरं का. आणि आता सुरू झालं काकीचं छानसं भाषण. माझा जीवन प्रवास या विषयावर मी आज बोलणार आहे. आज माझी लाडाची लेक आणि माझा मुलगा सूरज, नात्याने तो माझा जावई आहे पण तो माझा मुलगाच आहे, या दोघांच्या पूर्वनियोजनाने माझ्या कुटुंबियांसह प्रियजनांसह तसेच मैत्रिणींसह माझा आज 60वा वाढदिवस सोहळा साजरा होत आहे. आज मी खूप आनंदी आहे.
मेरी बहना है सारी उम्र हमें संग रहना है। भावाने अगदी छान गाणं म्हटलं ना बहिणीसाठी, आणि आमची सुचेता सुद्धा खूप छान अँकरिंग करत होती। लाडकी बाची प्रणाली तिच्यासाठी दोन शब्द बोलणार आहे। नमस्कार सगळ्यांना। काकी ना पहिल्या ते आशीर्वाद आहे काकी, स्वतःच्या इतक्या मोठ्या हार्टच्या सर्जरी नंतर आज ती आनंदाने हसत नाचत उभी आहे, अशीच पुढेही छान घरा ही मनापासून ऑफकोर्स येस ऑफकोर्स। दुसरं असं की सगळ्यात इम्पॉर्टंट घरातल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला तिचा व्हिडिओची सगळ्या जण वाट बघतात, कोण बघत नाही त्याने हात वरती करा। कुटुंबा एकत्र, त्यांची मुलं माझी मुलं आम्ही एकत्र, असंच ते आई बघते माझी करून की आज माझी मुलं आनंदी आणि ती आनंदी, आज आम्ही आनंदी आहोत तर ती आनंदी। 60वा वाढदिवस म्हणजे संपूर्ण जीवन प्रवास डोळ्यासमोर जातो ना, अगदी सगळेच इमोशनल झाले होते। काकीचं गिफ्ट डायरेक्ट घरी गेलं बरं का, त्यामुळे इथे फक्त ग्रीटिंगच देणं झालं आणि आम्ही सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं। छान फॅमिली फोटो सुद्धा झाला बरं का। त्यानंतर तेजलनी आईसाठी छान कविता म्हटली आणि जावयाने सुद्धा आईसाठी कविता म्हटली। सर्व नात्यांची ओळख करून दिली त्या आईचा आज वाढदिवस। तिने माझ्या स्वप्नांमध्ये स्वतःची स्वप्न आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने, आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने। आता सुरू होणार आहेत मस्त डान्स परफॉर्मन्स, त्यामुळे काकी समोर येऊन बसले आणि पाहुणे सुद्धा भरपूर आलेले आहेत। त्यानंतर झाला माझ्या आत्ते भावाचा अजून एक डान्स परफॉर्मन्स, त्यासाठी फेटा वाढणं सुरू आहे। मस्त सुरू आहे प्रोग्राम, सगळे एन्जॉय करतोय आणि डान्स पण खूप छान सुरू आहे। आता काकी येते अजून काय काय प्रोग्राम होतात, डान्स पण खूप छान करतात। हो डान्स खूप छान सुरू। हाय, काकीचे भाऊ आहेत दोन्ही। डिनरला सुद्धा सुरुवात झाली होतीच आणि जेवण सुद्धा खूप छान होतं, अगदी व्हेज नॉनव्हेज चायनीज आईस्क्रीम गुलाबजाम स्टार्टर्स असं सगळंच होतं।
आणि आम्ही सुद्धा बर्थडे गर्लला भेटायला आलोय. मस्त फोटो सेशन झालं आमचं सुद्धा. अरे तुम्ही सगळे आलेत आणि माझ्या वाढदिवसाचा सोहळा साजरा केला त्याबद्दल मला खूप 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 बरं वाटलं. आम्हाला पण खूप छान वाटलं, खूप मस्त. आणि एवढ्या वर्षाने आपण सगळे कुटुंब एकत्र आलो. फुल टू नाचलो सगळेजण, अक्षरशः दमलो होतो. फॅमिलीमध्ये असा एखादा प्रोग्राम असेल तर किती छान वाटतं ना. सगळेजण भेटतो आणि फक्त धमाल होते. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि आमच्या छोट्याशा फॅमिलीचा हिस्सासुद्धा नक्की बना. असेच छान छान व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासोबत नक्की असू. बाय फॉर नाऊ, लवकरच भेटूया.